आनंदे मराठी समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता तिसरीसाठी विद्यार्थी कृतीपुस्तिका आपण सोडवत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ 19 सुगी या पाठावरच्या सगळ्या कृती पूर्ण केल्या. आज आपण पाहणार आहे पाठ 20 एक भारतीय संशोधक. कृती 1 खालील चौकटीत भारतीय शास्त्रज्ञांची चित्रे चिकटव व खाली दिलेल्या जागेत त्यांचे नाव लिहि. इथं तुम्हाला शास्त्रज्ञ यांची चित्र गोळा करायची आहे, जसं विक्रम साराभाई, सलीम अली, सुब्रमण्यम चंद्रशेखर असे अनेक शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे चित्र कलेक्ट करा आणि इथं चिकटवा. कृती 2 खालील चित्रात दिलेल्या शास्त्रज्ञाचे नाव ओळख, त्यांच्या कार्याविषयी माहिती लिहि. या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी एक वैज्ञानिक आणि विज्ञान केंद्राच्या व्यवस्थापक रूपात 4 दशकापर्यंत रक्षा अनुसंधान आणि विकास संघटनेमध्ये काम केले. त्यांच्या प्रक्षेपण यान विकास कार्यामुळे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. शिवाय भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. कृती 3 मोठेपणी तुला काय व्हावेसे वाटते ते लिहि. तर तुम्हाला मोठेपणी जे काय व्हावंसं वाटतं ते इथं लिहा. जसं मोठेपणी मला पायलट बनावेसे वाटते, उंच आभाळात पक्षाप्रमाणे उडावेसे वाटते, वैमानिक बनून भारतीय एअरफोर्स मध्ये कार्य करत देश सेवा करावीशी वाटते. कृती 4 खाली दिलेला परिच्छेद वाचून तुला काय समजते ते तुझ्या शब्दात लिहि. परिच्छेद वाचूया. भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्य पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखी कडधान्य पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्य, भाज्या आणि फळे असतात. भारतात अशी विविधता आहे. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. जन गण मन हे आपले राष्ट्रगीत. तर परिच्छेद वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये जे वैविध्यपूर्ण भारताची जी रचना आहे त्याची माहिती आपल्याला इथं दिसते. तर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या तिरंग्यातील 3 रंग वेगवेगळे संदेश देतात. त्यापैकी हिरवा रंग सुजलाम सुफलामतेचे प्रतीक आहे, म्हणजे भारत देशाचं ते प्रतीक आहे. अन्नधान्य, पिके, फळे, भाज्या सर्व बाबतीत तिथे विविधता आहे. या विविधतेची एकता आपल्या राष्ट्रगीतात सांगितलेली आहे. कृती 5 पाठाचे वाचन करून खालील विरुद्धार्थी शब्द लिहि. जन्म, मृत्यू, नम्र, उद्धट, शुद्ध, अशुद्ध, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, खोटे, खरे. कृती 6 पूर्वीच्या काळातील मापनाच्या साधनांची माहिती शोध व लिहि. तर पूर्वीच्या काळात मापनासाठी मापटे, चिपटे यासारखी साधनं वापरली जायची. शिवाय अंतर मोजण्यासाठी वीत, मैल यासारख्या शब्दांचा वापर केला जायचा. अंगठा आणि करंगळी यातील अंतराला एक वीत म्हणतात. याशिवाय वेळ मोजण्यासाठी घटिका पात्र, वाळूचे घड्याळ यांचा वापर केला जायचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ 20 एक भारतीय संशोधक या पाठावर एकूण 6 कृती होत्या, त्या सगळ्या पूर्ण केल्या. पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन पाठ 21 दोस्त सोबत.